नमस्कार, मी वीर पिता लक्ष्मण प्रतिमगाव गायकवाड राहणार चिंचगेडे, मुक्काम पोस्ट चिंचगेडे, तालुका जिल्हा धुळे. वीर शहीद मनोज लक्ष्मण गायकवाड यांचा जन्म 12/3/1981 मध्ये जन्म झाला. जन्म ठिकाण शेवगाव, तालुका जिल्हा अहमदनगर. नाही, लहानपणापासून त्याचं काही विचारच नव्हता तो मनात आलेला की बा जाईल असं शिक्षण करायच्या हेतूनच. शाळा कॉलेज ते धुळ्याला केलं आणि लहानपण सर्व जवळजवळ मामांकडेच झालं. त्याचं लहानपणापासून तो आजीबाबाकडेच होता. तिथं म्हणजे असं लहानपणी त्याचं तो आमच्यापासून सुरुवातीपासूनच लहानपणापासून लांब राहिला, म्हणजे आजीबाबांकडे राहिला. नंतर मग शाळेत जायच्या वेळेस इकडं आल्यानंतर मग त्याला मराठी शाळेत राहिला तिथं चिंचखेड्याला. मग त्यांनी ते त्याला रनिंग वगैरे अशी सुरुवात केली. ते मोटरसायकलवर मुकटीपर्यंत पुढे चालायचे, याला मागे पळवायला लावायचे, पळायचा आणि पुन्हा शेतीतही काम करायला सुरूच झाला होता. 12वीनंतर तो करायला लागला. मग व्यायामाचं साहित्य आणून द्यायचो मला, हे घेऊन या ते घेऊन या, मग ते मी घेऊन यायचो धुळ्याहून. मग तो करायचा त्याचा आमचा एक गोठा होता, तिथं जायचा, तिथं व्यायाम करायचा. दत्तक गेलो होतो हो, त्यावेळेस काही एवढे म्हणजे असं पैशांचं त्याचं हे शिल्लक बॅलेन्स वगैरे नव्हता वडिलांकडे. मी दत्तक आलो त्यांच्याकडे फक्त 1000 रुपये बॅलेन्स होते आणि माझ्या पाठीमागे परिवार होता, भावांचा 8 भावांचा परिवार होता आमचा. तर त्याच्यात मग मी एकटाच सर्वात मोठा होतो 8 भावात. तर मग मी माझ्या हिशोबाने मग शेती करायला लागलो. शेती वगैरे करून सगळं काही विहिरी वगैरे त्याच्यात प्रगती करत चाललो आणि त्याच्यानुसार भावांचेही शिक्षण केले. मग मुलांकडे इकडं ते त्यावेळेस म्हणजे माझं सगळ्याच कुटुंबावर लक्ष केंद्रित होतं. त्याच्यामुळे सगळ्या कुटुंबाचा परिवाराचं मला बघावं लागायचं. 8 भावांच्या ते लहानच होते माझ्यापेक्षा सर्व. इकडंच राहायला राहायचा मेवण्यांकडे शिकायला मोठं झाल्यावर. मग नंतर त्याचा तो छंदच निर्माण झाला त्याला, याच्यात मिलिटरीत जायचं मला. मी मिलिटरीतच जाईल हो, मला बोलायचं नेहमी मी जाईल तिथंच जाईल. म्हटलं कर बाबा, आता तुला जसं विचारतो जसं चल तसं चल म्हटलं. इकडं उधमपूर म्हणून काश्मीरला सहसा जास्त त्याच भागात, काश्मीरच्याच भागात त्याला 3-4 वेळेस पोस्टिंग झाली. उधमपूरला झाली, त्याच्यानंतर परत याला पंजाबमध्ये पठाणकोटला, तिथून मग चेन्नईला, अशा ठिकाणी झाली होती पोस्टिंग त्याची. आता मग कुपवाड्याला गेला होता शेवट. म्हणजे अडचणीचं काहीच विषय त्यांनी सांगितलाच नाही. तर अडचणी पुष्कळ असायच्या त्या मनोमन आपण कळून, परंतु तो स्वतःहून कधी बोलला नाही असं बा मला त्रास आहे का काय काहीच नाही यायचा. आणि घरचीही काही चिंता नव्हती त्याला, म्हणजे आहेत वडील आहेत बा. मग मी या घरच्या याच्यात काहीच त्याचं म्हणजे असं टेन्शन नव्हतं. स्वभाव असा होता परिवारात पुष्कळ हे होतं, पण त्याचं ते ड्युटीत जास्त हे असायचं. कारण तो 2 दिवस आम्हाला असं हे सांगून, कमी सांगून आणि 2 दिवस अगोदरच निघून जायचा. म्हणजे राईट टाईम काम होतं त्याचं, ते ड्युटीत राईट टाईम असं म्हणजे कधीच तो आठवलंच नाही की हा लेट गेला किंवा असं काही खोटं बोलून वाढवली राजा किंवा काही काहीच नाही देणे तसं काही केलं नाही. ते त्याची निष्ठाच सोडली नाही त्याने. आणि घरच्यांची त्याला काही काळजीच नव्हती अशी की बिंदास जायचा, तो बिंदास राहायचा. ते लेला असताना तेव्हा त्याचं म्हटलं का रे बोट ते म्हणे बर्फच राहतो तिथं, त्याचं होत राहतं म्हणे हे असं कातडी वगैरे निघणं लाल होणं. मग तेव्हा लेला असताना मी विचारलं होतं त्याला फक्त ते बोट वगैरे पाहिले आल्या सुट्टीवर. तर म्हटलं का रे एवढा त्रास आहे तिथं बोट किती लाल झाली, म्हटलं चेहरा कसा तुझा लाल जरा दिसतो एखादी त्वचा निघल्यासारखा.
आम्हाला ती रात्री 9 वाजता 18 तारखेला 18-11 मला रुपालीचा फोन आला. रुपाली भटगावला होती थांबलेली, आम्ही घरी येऊन गेलो होतो चेंजकडला. तर मग म्हणे असं असं फोन आला का तुम्हाला, त्यांची तब्येत तो बिघडली असं. म्हटलं नाही. मग आम्हाला इथे नंतर आला फोन, पण तेपर्यंत देवाची देवाच्याकडेच दावा मागायला लागलो आम्ही. मी देवघराजवळ बसून केलं ते. अशी रात्र हे झाली ती. आणि सकाळी जेव्हा उठलो तेव्हा मला ते टेटसवर कळालं शेजारच्या मुलाच्या मित्राच्या मनोज बापू अमर रे असं ते. मी वाचलं गेलो वाक्य नेमकं 8 वाजता सकाळीच आंघोळ वगैरे करून. तोपर्यंत काहीच नाही आम्हाला असं मनात संकोचच आला नाही असं काही घडलं बा किंवा काही तसं नव्हतंच. ते जेव्हा ड्युटीवर गेलं ना तेव्हा त्याने आम्हाला फोनवर दाखवलं चढत असताना तिथं ते उंच मोठमोठे डोंगर होते त्याच्यावर पायी चालत चढावं लागलं. काही वाहनाचं वगैरे नाही म्हणे इथं ते पास इतके दिवस लागतात तेवढे दिवस लागतात आणि ते शूटिंग दाखवायचं तिथून. ते ड्युटी देत असताना रात्रीचं बातम्यांच्या याच्यावरनंच कळालं आम्हाला सहसा. आणि त्यांनी ते आले होते सोबत जे त्यांचे मिलिटरी मॅन, त्यांनी सांगितलं की असं असं तर ड्युटीवर होते 5 जण वाटतं ते. तर 5 जणांना रात्री मग असा बर्फ ढासळला तर त्यावेळेस असं हे निर्माण झालं काय वादळ वगैरे असा तो निसर्गाचा खूप झाला तिथे. आणि त्याच्यात ते बर्फ ढासळल्यामुळे दाबले गेले व तर ते आम्हाला याच्यावर हे यूट्यूबवर त्याच्यावर दाखवलं होतं. पहिला बॉन्ड पूर्ण झाला 17 वर्षाचा. मग ते नायक झाल्याने त्याच्या ते वाढवून घेतले त्यांनी 4 वर्ष त्याने त्याचे वाढवल्यानंतर मग 22 वर्ष झाली आणि 1 वर्ष शिल्लक होतं तेवढं आता म्हणजे आता 2024 मध्ये येणार होत सुट्टीवर रिटायरमेंट. आता ह्या मग त्याचे लहान लहान मुलंही त्याला तर नव्हतीच म्हणजे पूर्ण विश्वास त्याचा माझ्यावर होता आहेत म्हणून फ्री होता तो ड्युटीच्या आतापर्यंत. मग हे झाल्यानंतर मलाही आलं ते एक वाईट म्हणजे खूपच वाटलं ते. पण आता विचार वेगळ्याचे पण मी कसा तरी माझ्या मनावर ताबा धरला कारण मी देखरेख करणारा मूळ पाया मीच आहे म्हटलं आता त्यांचा आतापर्यंत तर केलंच परंतु माझ्यात याच्यात सोडून गेला बा त्या येतो नी. मी त्या मुलांकडे आत्तापर्यंतही पाहत आलो त्याने मुलांविषयी काहीच अजिबात मनात संकोच न बाळगता यायचा जायचा. तर मग आता तसंच मी आणि नातोंडांसाठी मी निम्मे आयुष्य आतापर्यंत घालवलं जेवढं ते नातोंड झाले तेव्हापासून तर आतापर्यंत त्यांच्यात चित्त होतं मुलांमध्ये सुद्धा चित्त एवढं नाही. मोठाही नातू त्यालाही मी शिक्षण त्याचं माझ्या हिशोबाने टाकलं हॉस्टेलला ठेवला तो आता सर्व्हिसलाही लागला अनिरुद्ध. मग त्याच्यामागे आता ह्या तिघांचा आहे एक लहान मुलाचा मुलगा आहे तो आणि हे दोघं दिदी पण आणि अथर्व यांची मला आता ती काळजी घ्यावीच लागणार आहे माझ्या जोपर्यंत परमेश्वर साथ देईल तोपर्यंत. आणि त्याचं खास म्हणजे नातोंडा नाही काहीतरी असा त्याच्यापासून प्रफुल्लित होतील बा ते आल्यानंतर इथं आपली जर स्वतःची जागा होती त्याच्यामुळेच असं शक्यतो नाही राहत. गावाच्या जवळपास स्मारक झालं पण ती आपल्या जागेमुळे आपल्याला काही चिंता नव्हती ती त्याच्यासाठीच ते येतील बसतील तिथं खेळणं वगैरे सगळं काही सुविधा होतील त्यांच्या. तर त्या हिशोबाने मी तिथं ते घेतलं माझ्या ह्याच्याने मनाने. आताही आहेच तोही माझ्याच मार्गदर्शनाखाली लागलेला आहे सागर. त्यालाही मी लहानपणापासून यांना जसं हे केलं तसंच सागरला सुद्धा माझ्याच मोटरसायकलवर फिरून माझंच मार्गदर्शन त्यालाही केलं. मग तोही भरती झाला त्यावेळेसही माझं फोनवरून कॉन्टॅक्टवरच मार्गदर्शन चाललं आहे त्याचं कोणाला बळी पडायचं नाही. आपल्या नशिबाने आणि आपल्या कर्तव्याने
उभं राहायचं आपल्या पायावर, असं मी माझे विचार त्यांना सांगतो नेहमी. श्रीरामाच्या याच्याने मनातून साथ देत राहायला पाहिजे, फक्त एवढ्यासाठी हे करून लौकिक झालं पाहिजे, त्याचं अमर राहिलं पाहिजे.